नमस्कार, मी राजेंद्र कुमार जाधव, दामाजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूया हेडलाइन्स। सोलापूर अक्कलकोट रस्त्यावरील कुंभारी जवळ अपघातात थरार, खासगी प्रवासी जीप उलटून 6 ठार व 6 जखमी। मंगळवार शहरातील अज्ञात चोरट्याने पोस्ट कार्यालय फोडले, चोरट्यास लॉकर न उघडल्याने 1 लाखाची रक्कम सुरक्षित। महिलेचा विनयभंग प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल। विवाहित महिलेवर जबरी अत्याचार प्रकरणी एका विरुद्ध गुन्हा दाखल। फ्रूट बियर विक्रेत्याकडून शेजाऱ्यावर खुनी हल्ला। 8 दिवाळी अंकांमधून संस्कृतीचे दर्शन घडते, तेजस्वी सातपुते। आता पाहूया सविस्तर बातमीपत्र। अक्कलकोटहून सोलापूरकडे येत असलेली खासगी प्रवासी वाहतूक करणारी जीप कुंभारी जवळ उलटल्याने 12 प्रवासी गंभीर जखमी झाले तर त्यातील 6 जणांचा मृत्यू झाला। हा अपघात मंगळवार दिनांक 16 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास घडला। या अपघाताबाबतची अधिक माहिती अशी की गेल्या काही दिवसापासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असल्याने अनेक प्रवासी खासगी वाहनाचा आधार घेत प्रवास करीत आहेत। त्याचा फायदा घेऊन खासगी जीप, टमटम तसेच मालवाहू वाहनांमध्ये धोकादायक आणि क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक सुरू आहे, त्यातच हा अपघात झाला आहे। मंगळवारी सकाळी अक्कलकोट एसटी स्टँड परिसरातून MH13A NS 1237 ही खासगी प्रवासी वाहतूक जीप चालक याने त्याच्याकडील जीपमध्ये प्रवासी घेऊन सोलापूरकडे निघाला होता। क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी जीपमध्ये भरलेले होते। जीप अक्कलकोटहून सोलापूरकडे निघाली असताना जीप चालवतच वाटेत तो सतत मोबाईलवर बोलत होता। कुंभारी जवळील कुलकर्णी पेट्रोल पंपाजवळ समोरील रस्त्यावर जीप आली असता अचानकपणे चालकाचा जीपवरील ताबा सुटल्याने जीप 2 वेळा उलटली आणि जीपमधील प्रवासी काही बाहेर फेकले गेले तर काही जण जीपमध्ये अडकले। यामध्ये अक्षय लक्ष्मण शिंदे वय 19 राहणार बणजोगोळ तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर, आनंद युवराज लोणारी वय 28 राहणार अक्कलकोट, समर्थ प्रशांत अनंत वय 20 राहणार फतेहसिंग चौक अक्कलकोट, विशाल दगडू गोरसे वय 24 राहणार समतानगर अक्कलकोट, गुरुराज रवींद्र वांजरे वय 28 राहणार बुधवारपेठ अक्कलकोट, सैफन इब्राहिम वाडीकर वय 60 राहणार गौडगाव तालुका अक्कलकोट, रमाबाई येल्लप्पा बनसोडे वय 55 राहणार भीमनगर अक्कलकोट, विशाल येल्लप्पा बनसोडे वय 18 राहणार भीमनगर अक्कलकोट, निजाम हनीफ मुल्ला वय 28 राहणार वागदरी तालुका अक्कलकोट असे प्रवासी जखमी झाले तर कट्यावा येल्लप्पा बनसोडे वय 55, बसवराज येल्लप्पा बनसोडे वय 27 दोघे राहणार बॅगेहळ्ळी तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर, आनंदीरप्पा गायकवाड राहणार बॅगेहळ्ळी तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर, लक्ष्मण मुरलीधर शिंदे वय 42 राहणार बणजोगोळ तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर, सुनीता सुनील महाडकर वय 40 राहणार दोड्याळ तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर हे जागीच मरण पावले। दरम्यान उपचार दरम्यान जखमी मधील आनंद युवराज लोणारी हा तरुणही मरण पावला। असे एकूण या अपघातामध्ये 6 जणांचा मृत्यू झाला तर 6 जण जखमी झाले आहेत। या अपघाताबाबत निसार अमशेद्दीन पिर्जादे वय 50 राहणार बरानपूर तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर यांनी फिर्याद दिल्याने जीप चालक जलील नजीर बागवान राहणार मैत्रीनगर अक्कलकोट याच्या विरुद्ध वळसंग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी जीप चालकाला अटक केली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल भोसले हे करीत आहेत। मंगळवार शहरातील दामाजी चौकात असलेले मुख्य पोस्ट कार्यालयाच्या ऑफिसच्या खिडकीचे गज कटावणीने वाकवून चोरट्याने आत प्रवेश करून चोरी करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दरम्यान चोरट्याला लॉकर न उघडल्यामुळे लॉकर मधील जवळपास 1 लाख रुपये वाचले असल्याचे सांगण्यात आले। पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की यातील फिर्यादी तथा पीडित महिला दिनांक 11 रोजी 5 वाजता सलगर खुर्द येथील शेतात गेली असता वरील आरोपीने पीडितेच्या साडीचा पदर धरून तू मला खूप आवडतेस असे म्हणून तिच्या मनास लज्जा वाटेल असे कृत्य केले। तसेच फिर्यादी ही घडला प्रकार सांगण्यास गेली असता शिवीगाळ दमदाटी करून लाथाबुक्क्याने मारहाण केल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे। अधिक तपास सुनील गायकवाड हे करीत आहेत। मंगळवार तालुक्यातील आसवेवाडी येथील एका 40 वर्षीय महिलेचा विनयभंग करून शिवीगाळ करीत लाथाबुक्क्याने मारहाण केल्याप्रकरणी बाळाप्पा विठोबा खताळ, कुमार म्हाळाप्पा खताळ, युवराज म्हाळाप्पा खताळ,
शोभा माळापा खताळ या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की मंगळवेढा शहरातील भर चौकात शासकीय सब पोस्ट कार्यालय गेले अनेक वर्षापासून कार्यरत आहे. दिनांक 16 रोजी सकाळी 7 वाजता ऑफिसचा शिपाई काशिद याने कार्यालय स्वच्छता करण्यासाठी दरवाजा उघडला असता दक्षिण बाजूकडील खिडकीचे गज कापल्याचे व कार्यालयातील कपाट उघडल्याचे व सर्व कागदपत्र अस्ताव्यस्त पडल्याचे दिसून आले. खिडकीचे गज कटावणीसारखे हाताराने काढण्यात आले होते. ट्रेझरी खोलीस लावलेले कुलूप कोयंडा उचकटून काढले होते. लॉकरमध्ये जवळपास 1 लाख रुपये रक्कम होती. लॉकर न उघडल्याने चोरट्याचा तो प्रयत्न अयशस्वी झाल्याने त्यामधील रक्कम सुरक्षित राहिली याची फिर्याद उदय वाघमारे यांनी दिल्यावर अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान हे पोस्ट कार्यालय शहराच्या मुख्य वर्दळीच्या ठिकाणी असतानाही चोरट्याने कार्यालय कसे काय फोडले याबाबत चोरीच्या घटनेनंतर नागरिकांमधून उलट सुलट चर्चा सुरू होती. रतनचंद शहा बँकेने दामाजी चौकात व अन्य ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले होते. कालांतरने हे कॅमेरे दुरुस्ती अभावात बंद पडले. देखभालीचा खर्च कोणी करायचा या मुद्द्यावर पोलीस प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने हजारो रुपये खर्चून बँकेने बसवून दिलेले कॅमेरे धूळ खात पडले आहेत. हा मुख्य चौक असल्याने येथील कॅमेरे कार्यरत होणे महत्वाचे असून हे कॅमेरे चालू झाल्यास चोरीला व इतर घटनांना अटकाव होणार आहे. हुलजंत येथे माहेरी आलेल्या एका 33 वर्षीय विवाहित महिलेवर शेतातील वस्तीमध्ये जबरदस्तीने अत्याचार केल्याप्रकरणी बिराप्पा जकराया सोमुते याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की यातील पीडित महिला ही हुलजंती या आपल्या माहेरी गावी आली व ती पौट शिवारात असलेल्या शेताकडे जाऊन डाळिंबाची बाग पाहत थांबली होती. थोड्याच वेळेने सदर पीडित महिला ही शेड समोर बसली असता आरोपीने मोटरसायकलवर येऊन तू माझ्याबरोबर राहशील का, तुला मी फोन केल्यावर फोन का उचलत नाही, तुझे पती व मुलाला मी जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली. त्यानंतर आरोपीने पीडितेचा हात धरून ओढत पत्र्याच्या शेडमध्ये नेले व तोंड दाबून जबरदस्तीने शरीर संबंध केल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले असून जाताना कोणाला काही सांगितले तर बघ असे म्हणून धमकी देऊन निघून गेला. याचा अधिक तपास पोलीस करीत आहेत. सोलापूर येथील घोंगडे वस्ती भवानीपेठ परिसरात फ्रूट प्रियर विक्रेत्याने खुनी हल्ला करून शेजाऱ्याला गंभीर जखमी केली आहे. ही घटना सोमवार दिनांक 15 नोव्हेंबर रोजी घडली. सुनील हनुमंत नाठीकर वय 28 राहणार 10/23 भवानीपेठ घोंगडे वस्ती सोलापूर असे जखमीचे नाव आहे. याच्या शेजारी राहणारे आरोपी सैदाप्पा शिंदे यांनी त्यांच्या घरात फ्रूट बियरचा व्यवसाय सुरू केला असून त्यासाठी येणारे ग्राहकाचे वाहने कसे लावले जातात त्यांचा त्रास होत असल्याने सांगितल्यावरून सैदाप्पा शिंदे, चेतन शिंदे, प्रशांत शिंदे, नितीन होटकर, सोनू होटकर या सर्व जणांनी मिळून शिवीगाळ करत लाथाबुक्क्याने मारहाण केले आणि घरातील भावाला, आईला, वहिनीला मारहाण केले. तसेच लोखंडी रॉडने डोक्यात मारून जखमी केले तर दुसऱ्याने खोऱ्याने पोटरीवर मारून हाड मोडले. तसेच चाकूने मारून जखमी केले आणि तुला खलास करतो असे म्हणून दमदाटी केली अशी फिर्याद सुनील नाठीकर यांनी जोडभाई पोलीस ठाण्यात दिली. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलकर्णी हे करीत आहेत. आपल्या देशाला जशी वैभवशाली परंपरा आहे तशी चांगली संस्कृती देखील असून दिवाळी कालावधीत अनेक प्रसिद्ध होणाऱ्या दिवाळी अंकांमधून आपल्या भारतीय संस्कृतीचे दर्शन घडते असे प्रतिपादन सोलापूर जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी केले. अक्षरगंधच्या पहिल्या दिवाळी अंकाचे प्रकाशन सातपुते यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी त्या बोलत होत्या. तेजस्वी सातपुते म्हणाल्या, दिवाळी हा आनंदाचा क्षण. अधिकाऱ्यांना आपले कर्तव्य सांभाळून दिवाळीचा क्षण साजरा करावा लागतो. जनतेची सुरक्षितता व त्यांच्या चेहऱ्यावरील समाधान हीच पोलिसांची दिवाळी आहे असे समजून पोलीस बांधव काम करत असतात. प्रत्येक नागरिकाने आपापली जबाबदारी व कर्तव्य ओळखून सण उत्सव साजरे करून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन सातपुते यांनी केले. यावेळी अक्षरगंधचे संस्थापक संपादक दिगंबर भगरे, संपादक राकेश गायकवाड, दामाजी न्यूजचे ब्युरो चीफ राजेंद्र कुमार जाधव, सिनियर करस्पॉन्डंट सुलेमान तांबोळी, मंगळवेढा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष समाधान फुगारे, पत्रकार औदुंबर ढावरे आदी उपस्थित होते. हे होतं आजचं बातमीपत्र. पुन्हा भेटूयात एका नवीन बातमीपत्रासह. नमस्कार.